सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी विषय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयाची कृती पत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास आणि एकूण गुण आहे 20. 20 गुणांची ही चाचणी आपल्याला नमुना सरावासाठी देण्यात येत आहे. तर बघूया आपण. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. हे प्रश्न आद्य निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले आहे. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. 2 गुणांसाठी आहे. पर्याय दिले गुप्त, मौर्य आणि श्रीगुप्त. चंद्रगुप्त मौर्याने डॅश डॅश साम्राज्याची स्थापना केली. तर मौर्य साम्राज्याची गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव डॅश डॅश होते, तर श्रीगुप्त असे नाव होते. त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा. 2 गुणांसाठी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? तर कोणास पाठवले? आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले. त्यानंतर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले? तर तो प्रदेश आहे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील राज्य स्वतंत्र झाले. पुढे जाऊया. थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी आहे. महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा. काय केलं त्यांनी? तर एक कर्तबगार पल्लव राजा होता, त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. नाटककार होता महेंद्रवर्धनचा मुलगा नरसिंहवर्धनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाण खोदलेली आहेत. याप्रमाणे महेंद्रवर्मनची कामगिरी आपल्याला थोडक्यात लिहिता येईल. सम्राट अशोकाचे लोकोपयोगी कामे. सम्राट अशोकने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या, विहिरी खांदल्या. अशा आपल्याला थोडक्यात शब्दामध्ये आपल्याला 2 गुणांसाठी अगदी 25 शब्दामध्ये उत्तर लिहिलं. 20-25 शब्दामध्ये तर पुरे होतं. मित्रांनो, नागरिकशास्त्र आपल्याला आहे. दादा, नागरिकशास्त्रामध्ये 2 गुणांसाठी महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली. त्या शहराचे नाव नागपूर, मुंबई, लातूर. तर मुंबई शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात त्या गावाला काय म्हणतात? नगरपंचायत. नंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. 2 गुणांसाठी महापालिकेचे विविध समितीचे नाव लिहा. महापालिकेचे विविध समिती लिहायच्या. मग शिक्षण समिती आहे, आरोग्य समिती आहे, परिवहन समिती आहे, अशा वेगवेगळ्या समित्या आपल्या तिथं असतात. त्याची नावं आपल्याला लिहिता येईल. या 20 गुणांची विभागणी अर्थात 8 मार्क इतिहास, 8 मार्क भूगोल आणि 4 मार्क नागरिकशास्त्र. म्हणून हे 4 मार्काचं नागरिकशास्त्र होतं. बघा, 2 मार्काची रिकाम्या जागा आणि 2 मार्काचा हा प्रश्न. त्यानंतर खाऱ्या पाण्यापासून आपल्याला डॅश डॅश मिळते, मीठ मिळते. खडक डॅश डॅश प्रक्रियेतून निर्माण होतात नैसर्गिक. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का असते? का फायद्याचं आहे जलमार्गाने? तर जे महासागरातून सर्वात स्वस्त असा महासागर हा वाहतुकीचा पर्याय आहे. कारण इथं रस्ता बांधावा लागत नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये इथं जी वाहतूक होती त्यावर इथं कोणते अडथळे नसतात. म्हणून इथं इंधनाची बचत होते. त्यानंतर सरळ मार्ग असतो. रस्त्यांना सरळ मार्ग शक्यता खूप कमी असते. त्यामुळे जास्त वेळ लागतो. या सगळ्या कारणामुळे आणि अवजड वाहतूक जलमार्गाने सहज सोपी केली जाते म्हणून ते खूप उपयुक्त असते. त्यानंतर अग्निजन्य खडक व स्तरीय खडक यातला फरक स्पष्ट करायचा आहे. अग्निजन्य खडक थोडक्यात लिहायचं, 2 मार्कासाठी आहे. इथं जरी जास्त लिहिलेलं असलं तरी आपण इथं कमी प्रमाणात लिहू शकतो. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. सॉरी, अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्याने त्यांना मूळ खडक असे देखील म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात. अग्निजन्य खडकाचे वजन देखील जड असते. खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. तर स्तरित खडक, गाळाच्या खडकांना स्तरित खडक असे म्हणतात. स्तरित खडकामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर साचतात. काही वेळेस थरामध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे अवशेष देखील यामध्ये आढळतात. जीवाश्म वजनाने हलके व ठिसूळ असतात. याच्यामध्ये जीवाश्म असतात आणि वजनाने हलके व ठिसूळ सच्छिद्र असे असतात. 4 ते 5 वाक्यात उत्तर लिहा. 2 गुणांसाठी मृदा तयार होणे कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर मृदेची निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, नैसर्गिक घटक, जमिनीचा उतारा आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. यापैकी हवामान व खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. मृदेची निर्मिती अत्यंत संत गतीने होणारी प्रक्रिया आहे. ती काही फास्ट होणारी प्रक्रिया नाही.
परिपक्व मृदेची निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो, साधारणपणे 2.5 सेमी जाडीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागू शकतो. या पद्धतीनं आपण लिहू शकतो मित्रांनो. सरावासाठी या अर्थात आपल्याला पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटेल, तोपर्यंत धन्यवाद.